म्हणून पहिल्यांदा आम्ही या जे 7 दिवसाची मुदत दिली, या मुदतीला थोडीशी मुदत वाढ मागणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला यामध्ये थोडीशी मुदत वाढ द्यावी. 83 वर्षाचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले, जर ते त्याचं करू शकतात तर आपण घरात 2.5 वर्ष बसून काय करत होता, हा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य जनता आपल्याला विचारतो. आणि 25 वर्षानंतर अशा खालच्या पातळीची टीका करणं मला वाटतं योग्य नाही. नोटीसचं उत्तर द्यायला काही कालावधी लागणार आहे, म्हणून पहिल्यांदा आम्ही या जे 7 दिवसाची मुदत दिली, या मुदतीला थोडीशी मुदत वाढ मागणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला यामध्ये थोडीशी मुदत वाढ द्यावी. आणि ही दिल्यानंतर निश्चितच अध्यक्ष मला वाटतं आमच्या अर्जाचा, आमच्या विनंतीचा ते मान ठेवून आम्हाला मुदतवाढ देतील. आणि येणाऱ्या तारखेच्या आत आम्ही निश्चित या सर्व बाबीचे, कायदेशीर बाबीची आम्ही त्यांना उत्तरसुद्धा देऊ. हे आपण मार्फत मी आपल्याला नमूद करतो आहे. परंतु ही नोटीस दिले म्हणून काही घडलं, काही लोकांना असं वाटतं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहे म्हणून आता ह्या सगळ्या काही प्रक्रिया सुरू झाल्या. तशी कोणतीही प्रक्रिया त्यांच्या सुप्रीम कोर्टात जाण्यामुळं झालेली नाही हे या नोटीसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आता उद्धव ठाकरे आहेत, ते काही बोलू शकतात, त्यांना तर बोलायचा अधिकार लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिली त्या घटनेच्यानुसार आहे. म्हणून ते निवडणूक आयोगाचं नाव बदलू शकतात, भारतीय घटनाही बदलू शकतात, राज्य घटनाही बदलू शकतात, आणखी काय पंतप्रधान पद असतील हे असतील त्यांचे नावं बदलू शकतात. ते अधिकार त्यांना जर असेल, लोकशाही दिले असेल तर त्याचा ते वापर करतात, त्यात काय गैर. नुकतंच आता त्यांचं भाषण झालेलं आहे तर ते म्हणतात हे 25 वर्षानंतर कळालं का? 25 वर्ष ज्यांच्याबरोबर आपण राहिलो, त्यांच्याबरोबर आपण युतीमध्ये राहिलो, सत्ता भोगली, एकमेकाच्या बरोबर जेवणावळी केल्यात, एकमेकाला नमस्कार केले, एकाच व्यासपीठावर राहिले, आणि 25 वर्षानंतर अशा खालच्या पातळीची टीका करणं मला वाटतं योग्य नाही. सर, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की मी घरात बसत होतो पण कुणाचं घर फोडलेलं घरात बसत होते हाच तर सगळ्यात मोठा त्रास होता. जर ते घरात बसले नसते तर हे आमदार नाराज झाले नसते, आमदार नाराज झाले नसते तर त्यांनी उठाव केला नसता, उठाव केला नसता तर पक्षाचे असे वाट लागली नसती. म्हणून घरात बसणं सुद्धा किती घातक आहे. मग एकीकडे आपणच म्हणतो 83 वर्षाचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले, जर ते त्याचं करू शकतात तर आपण घरात 2.5 वर्ष बसून काय करत होता, हा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य जनता आपल्याला विचारतो. सध्याची मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर आता देऊन मला वाटतं तो जास्त काळ त्याचा लागणार नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व जे काही वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा गेल्या 2 दिवसापूर्वी केलेली आहे. मला आज संध्याकाळपर्यंतचा निर्णय मला अपेक्षित आहे. 1-2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतं. आज जर खरंच उत्तर पाहिजे असेल तर आपण CM साहेबांना विचारू शकतो.